कळंबोली येथील फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या तांदळाच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे आग लागली तेव्हा गोदाम बंद होते मात्र आगीत मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा साठा असलेले अन्नधान्य पूर्णपणे जळून खाक झाले प्रथम दर्शनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती कळंबोलीच्या अग्निशमन अधिकाऱ्याने दिली अग्निशमन दलाला आग भिजविण्यासाठी गोदामाचे शटर फोडावे लागले आणि काही मिनिटातच आग आटोक्यात आणली याबाबत अग्निशमन अधिकारी सौरभ पाटील यांनी सांगितले की आम्हाला बुधवारी सकाळी सात वाजून चार मिनिटांच्या सुमारास आग लागल्याचा फोन आला अग्निशमन दलाच्या पाचही गाड्या घटनास्थळी हजर झाल्या व त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली या आगी जीवितहानी झाली नसली तरी मालाचे मोठे नुकसान झाले आहे